जवळपास 4 वाजता आहे. आपण आता ट्रेक चालू करतोय. फायनली आपण चोर दरवाजाजवळ येऊन. नमस्कार, मी मयूर होडके पाटील आणि स्वागत आहे तुमचं व्लॉग्स बाय एचपीच्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत ते पहिल्यांदा राजगड किल्ल्यावरती, तिथून आपण जाणार आहोत तोरणा किल्ल्यावरती आणि तिथून मग आपण गड उतार होणार आहोत. आणि आपला हा पूर्ण प्रवास चालू होतो आहे पुण्यापासून. तर पुण्यातील स्वारगेटपासून आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूयात. तर चला तर मग पाहूया आपला हा संपूर्ण प्रवास. आपल्याला डायरेक्ट बस तरी मिळालेली नाही आहे गुंजवणे या बेस्ट व्हिलेजची, त्यामुळे आता आपण PMT पकडू आणि तिथून मग आपण बघूया आपल्याला पुढं कसं कसं जाता येते ते. आता आपण स्वारगेटवरून PMT पकडायला चाललेलो आहोत. तर आपण स्वारगेटवरून आलेलो आहोत कात्रजूच्या ठिकाणी, कारण आपल्याला स्वारगेटवरून डायरेक्ट बस नाही मिळाली. आम्ही इकडे ट्रॅफिक पोलिसनं विचारलं, ते म्हटलं इथं वेल्लेची बस लागते. तर आता आपण बघूया आपल्याला ती बस भेटते का. आणि ती बस मिळाली तर ती बस पकडून आपण राजगडाच्या पायथ्याशी जायला चालू करू. आपल्याला कात्रज झूनपासून चिलाडी फाट्याला जाण्यासाठी PMT मिळालेलं आहे. तिथून तुम्हाला गुंजवणे वेल्ले या ठिकाणी जाण्यासाठी देखील PMT मिळते. सो तुमच्या टायमिंगनुसार जे असेल अवेलेबल त्यांनी जाऊया. आता आपण चिलाडी फाट्याला उतरूया आणि तिथून पुढे बघूया आपल्याला कसं जायला मिळतं. आपण आलेलो आहोत आता चिलाडी फाट्याजवळ. जवळपास 1 तास लागला आपल्याला कात्रजवरून इथे यायला. आपण बघूया इथून पुढे जाण्यासाठी आपल्याला कुठलं वाहन मिळतंय ते, आणि त्याप्रमाणे आपण आता इथून पुढे जाऊया. तर आता आपण आलेलो आहोत गुंजवणे या गावामध्ये, जे की बेस्ट व्हिलेज आहे राजगड ट्रेकसाठी. आम्ही ज्या गाडीमधून आलो त्यांनी आम्हाला 600 रुपये घेतले हायवेपासून इथेपर्यंत येण्यासाठी. आणि त्यानंतर आता आपण इथून थोडंफार आपण खाऊया आणि इथून आपण आपला ट्रेक चालू करूया. तर या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे खाण्यासाठी हॉटेल तरी दिसेल आणि तिथं तुम्हाला टेंट वगैरे देखील भाड्यानं मिळेल. आणि त्यानंतर तुम्हाला ते जेवण देखील गडावरती जर रात्री लागणार असेल तर ते देखील तुम्हाला ते उपलब्ध करून देतील. हे जे सुवेळा गार्डन हॉटेल आहे या ठिकाणी आपण आता जेवण केलेलं आहे आणि जवळपास 4 वाजता आहे. आपण आता ट्रेक चालू करतो आहे आणि सूर्यास्ताच्या आधी आपण वरती पोहोचण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला संजीवनी माचीवरून मस्त एक सूर्यास्त पाहता येईल. अय सूर्य निघायचं का? चला. आणि
आणि ट्रेक चालू झाल्यावर दृष्टिक्षेपात येणारा हा राजगडचा बालेकिल्ला. तर तुम्ही जी माझ्या मागं वाट बघताय अशा प्रकारची ही पायवाट आहे जी आपल्याला पूर्ण किल्ल्यावरती घेऊन जाते. तर तीच वाट आता आपण चढत गुंजवणे या गावातून वर जात आहोत. आणि आपण आता आलेलो आहोत त्या उंच थोड्याशा पठारी भागावरती जिथून आपल्याला मागं पूर्ण राजगड अगदी जवळ दृष्टिक्षेपात दिसतोय. तर बऱ्यापैकी आपण ट्रेक केलेला आहे, अजून थोडासा पॅच बाकी आहे. त्या ठिकाणी आपल्याला आय गेस रेलिंग वगैरेवरून देखील वरती जायला लागेल. तर आता आपण तो पॅच करूया आणि मग आपण पोहोचू ते राजगडावर. आपण जवळपास आता वरती आलेलो आहोत राजगडाच्या. जर तुम्ही माझ्या मागं बघाल तर हा जो मागे दिसतोय हा आहे बालेकिल्ला. आणि इथून आपला आता आपल्याला या रेलिंगच्या सहाय्यानं वरतीपर्यंत जायचं आहे. आपल्या एका हाताला आहे या ठिकाणी अस्ताला चाललेला सूर्य आणि दुसऱ्या हाताला आहे अभेद्य आणि बुलंद असा सह्याद्री. आणि मधून ही आपली रेलिंगच्या सोबत असणारी राजगडावरती जाणारी वाट. आता बऱ्यापैकी हा आपला आय गेस शेवटचा पॅच आहे. थोडा रेलिंगच्या साईडने आपल्याला जावं लागेल आणि आय गेस वरती गेल्यानंतर आपण दरवाजाजवळ पोहोचू. तर मंडळी आपण गुंजवणे या गावातून निघालो होतो आणि फायनली आपण पोचलेलो आहोत या चोर दरवाजाजवळ येऊन. आणि ही ती पूर्ण आपली संपूर्ण वाट होती जी आता आपण पार करून या ठिकाणी आलेलो आहोत. तर आता आपण या चोर दरवाजातून गडावरती प्रवेश करूयात. फायनली वरती आलेलो आहोत राजगडाच्या आणि आता आपण सदरेजवळच बहुतेक थांबू, मंदिरामध्ये थांबू किंवा टेंट आहे आपल्याकडे, टेंट लावून आपण त्या ठिकाणी थांबू. आता जास्त मला शूट करता येणार नाही कारण खूप अंधार झालेला आहे, त्यामुळे जास्त शूट देखील होणार नाही. आपण उद्याच्या दिवशी पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. सूर्यामागे अजून कधी सूर्योदय झालेला नाही आहे. ऊन वाढत चाललंय तसं तसं प्रवास थोडा खरतर होत जाणार आहे, हे ऑब्व्हियस आहे. राजगड आणि तोरण्याचे मधी राहणाऱ्या मी माणूस आहे. तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत कोकण दरवाजाच्या इथं.